नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर भा एक युट्यूबर आहेत संगीताताई संगीता गायकवाड म्हणून त्यांचं चॅनल आहे बा दोन तीन चॅनल आहेत खरंच खूप छान आहेत कॉमेडी आहे त्यांचे ब डेली ब्लॉगमधले पण आहेत म्हणजे एवढी छान कॉमेडी करतात आणि कॉमेडी करण्यासाठी कष्ट करावं लागतात हे आपल्याला माहीतच आहे आणि त्या काही कुणाला शिवाय वगैरे देत नाहीत किंवा कुणाचं नाव घेत नाहीत पण त्यांना कुणीतरी त्रास देत आहे त्यांचेच नातेवाईक त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते एवढ्या रडले त्यांच्या कालच्या व्हिडिओमध्ये की त्यांनी सांगितलं त्यांच्या बहिणीची सासू आहे आणि त्यांची एक आई आहे त्या पण त्या खूप म्हणजे तिला त्रास देतात म्हणजे असं बोलतात की ही म्हणजे तिच्या बहिणीला तिची सासू बोलत आहे की तुझी बहीण उघडे व्हिडिओ बनवते किंवा ती अशी अशी आहे फालतू आहे ती बाहेर जाते भरपूर काही तिच्यावरती आळ घेतला जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी काय होतं एखाद्या का स्त्रीच्या चारित्र्यावर ज्यावेळेस बोललं जातं ना त्यावेळेस स्त्रीला खूप वाईट वाटतं आणि त्या व्हिडिओ बनवतात त्यावेळी त्यांचं तर अठरा वीस वर्षाचा अलेकरू त्यांचं गेलेलं आहे त्यांना सोडून मग अशा परिस्थितीमध्ये आईची परिस्थिती आईचं मन काय म्हणत असेल थोडासा विचार केला पाहिजे जो कोणी व्यक्ती त्यांना त्रास देत असेल त्या व्यक्तींनाही म्हणजे खरंच असं नाही करायला पाहिजे कसं असतं एखादं पुढं जात आहे तर जाऊ द्या ते त्या काही कुणाचं नाव घेत नाहीत त्यांचं त्यांचे व्हिडिओ ते बनवतात त्यांचं यांचं ते क कंटेंट वेगळं असतं त्या कधी कुणाचं नाव घेत नाहीत किंवा कसलाही त्रास त्या कुणाला देत नाहीत त्यामुळं प्लीज असं नाही केलं पाहिजे तर त्यांना पण एक विनंती आहे की ताई तुम्ही एवढं मनावरती घेऊ नका लगेच दुसऱ्यांचं स एवढं बोललं म्हणून लगेच जीव देण्याचा वगैरे विचार करू नका कारण की तुमच्या मुलाबाळांसाठी विचार करा मुलाबाळांसाठी जगताना तुम्ही मग त्यांच्यासाठीच जगा त्यांचा विचार करून भविष्य त्यांच्या भविष्याचा विचार करून सगळ्या चांगल्या गोष्टी होतील त्यामुळं तेम, प्लीज कुणाची म्हणजे काही मनावर घेऊ नका आणि त्या ता, ताई ताई असे बोलत होते की मी आता मी जर माझ्या जीवाचं काही केलं तर मी या दोन चार लोकांची नावे लिहून ठेवी वगैरे भरपूर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे तर का असं करायचं कारण की आपला जीव जाईल आणि आपण लोकांचं किती दिवस म्हणजे असं ऐकून घेणार ना म्हणजे लोक काहीही म्हणतील मग आपण प्रत्येक वेळी काही ना, ना काहीतरी करायचं का तर तसं मुळीचं नाही ज्या गोष्टी असतील त्या आपण आपल्या व्यवस्थित चालू आहे तशाच ठेवायच्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही लोक कसं असतं ना चालू देणार नाही आणि पुढे म्हणजे लोक चालू देणार नाहीत आणि उभंही राहू देणार नाहीत त्यामुळं कसं असतं ना लोकांचं एवढं मनावर घ्यायचं नाही जे आहे ते आपण आपलं चालू ठेवायचं आणि प्लीज रडू नका टेन्शन घेऊ नका ज्या गोष्टी कधी आपण म्हणजे लोकांच्या तोंडावर ते हात ठेवू शकत नाहीत तेव्हा प्लीज तुम्ही तुमचे व्हिडिओ छान बनवताय असंच कॉमेडी करा लोकांचं मनावर घेऊ नका आणि खरंच जीवाचं काही करू नका एवढीच तुम्हाला मनापासून विनंती आहे तर प्लीज एवढ्या गोष्टी तुम्ही ऐकाव्यात असं आमचं सर्वांचं मनापासून तुम्हाला एक विनंती आहे तर पहा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद